सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। बेस्टचं देखील नियोजन आहे सगळ्या आमदारांना एकत्रित करणं, कारण की आज गेले 2 दिवस आपल्याला माहीत आहे आदरणीय राहुलजींना ईडीमध्ये बोलवलं जात आहे आणि त्या संदर्भात आंदोलन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आमदार त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळे सगळेच आमदार आता 16-17 तारखेपासून मुंबईला येतील। आम्ही एकत्रित करू, कारण की शेवटी या सगळ्या आमदारांना कोटा देणं, मतदान कशा पद्धतीचं नियोजन आहे त्या सगळ्या गोष्टी माहिती सांगणं आणि म्हणून आमदारांना एकत्रित काँग्रेसच्या वतीनेही केलं जाणार आहे। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं दिसून आलं, त्यामुळे एक जागा जी आहे ती गेली। आता विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर तशी काही तयारी केली नाही? मुळात महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता हे चुकीचं आहे। महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असा समन्वय होता, परंतु शेवटी आत गेल्यानंतर काय झालं हे शेवटी ज्या आमदारांचं बघता येत नव्हतं, पक्षाच्या 150 आमदारांचा विषयच नव्हता, ती सगळी मतं आपण बघितलेली आहेत लोकांच्या, ते प्रतोदानी बघून मतदान केलेलं आहे, त्यांना दाखवून मतदान केलेलं आहे, त्यामुळे तिथं काही विषयच नव्हतं। परंतु ज्यांनी मतं दाखवायची नव्हती तिथं घोळ झाला, तर त्याला समन्वय असून देखील अडचण येत होती आणि म्हणून समन्वय होता, परंतु काही कमी राहिली असेल त्याचा फटका आम्हाला निश्चितपणे बसलेला आहे। मला वाटतं भाजपमधली नाराजी प्रचंड आहे, भाजपमधल्या प्रत्येक जिल्ह्यामधली नाराजी प्रचंड आहे। पंकजा मुंडेंच्या बदल त्यांना न्याय मिळू शकला नाही, त्यामुळे भाजपमध्ये असणारे OBC आमदार सगळे नाराज त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक जिल्ह्यातली स्टोरी त्यांची वेगळी आहे, आता ते आज बोलण्यात काही पॉईंट नाही, कारण की त्याचा परिणाम निश्चितपणे मताद्वारे त्यांनाही दिसेल की भाजपमधली नाराजी काय। आणि मी नेहमी वारंवार सांगतो आहे की अनेक भाजपचे आमदार आहेत की ते त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिथं नेण्यात आलं होतं, आज त्यांचं काय झालं 2.5-3 वर्षामध्ये याची कल्पना आहे। आणि अनेकांना विधान परिषदेचे मला वाटते किमान 100 उमेदवार जाहीर झाले होते मागच्या 2019 की आम्ही विधान परिषदेला तुम्हाला उमेदवारी देऊ, तेही घटक भाजपमधले आहेत की ज्यांना शब्द दिले गेले होते काय घडलं होतं। आणि मला वाटतं सगळं आलं ते मागच्या 2019 की आम्ही विधान परिषदेला तुम्हाला उमेदवारी देऊ, तेही घटक भाजपमधले आहेत की ज्यांना शब्द दिले गेले होते काय घडलं होतं। आणि मला वाटतं सगळं आलबेलं आहे असं भाजपनं समजू नये, त्यांच्यातही अडचणी प्रचंड आहेत। नाही, विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार 100% निवडून येणार। मी काल देखील म्हणलं की परवा एक घटना घडलेली आहे, आम्ही त्यातनं शिकलेलो आहोत की काय त्यामध्ये कमतरता राहिली नाही, ती कमतरता आम्ही दुरुस्त करणारच आहोत। आता गाफील राहणार नाही थोडक्यात? नाही, गाफील नाही आहे, परंतु जी उपाययोजना करणं गरजेचं आहे, अभिप्रेत आहे, त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील। काँग्रेसचे आमदार कधी आणि कुठं हलवणार? नाही, आता आज राज्य मुंबईमध्ये राज्यपालांच्याकडं एक राजभवनावर एक मोर्चा आहे, आम्ही उद्या जिल्ह्यामध्ये निदर्शनं उद्या या कृतीविरुद्ध त्या ठिकाणी करणार आहोत, त्याचं नियोजन झालं की मग सगळे एक ठिकाणी आमदार मुंबईमध्येच असतील। थँक्यू। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।